मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या मुद्द्याचा सध्या तिढा निर्माण झाला आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची ही भेट लक्ष वेधून घेणारी ठरली मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक महाराष्ट्र दिन आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेणं स्वाभाविक आहे मात्र तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा तिढाही तसाच कायम आहे त्यामुळे याबाबत चर्चा झाली नसेल का काय नेमकं घडलं असेल या भेटीमध्ये काय अधिक माहिती मिळू शकली आहे हेमाली आपण गेल्या दोन दिवसातल्या वेगवान ज्या घडामोडी बघितल्या त्या घडामोडी बघितल्या तर राज्यपालांची आणि उद्धव ठाकरेंची भेट ही कदाचित आभार मानण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यपालांकडे गेले असावेत अशी एक शक्यता आहे कारण परवा रात्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला काल उद्धव ठाकरे यांचे माफ करा शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे सकाळी राज्यपालांना जाऊन भेटले त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर राज्यपालांना भेटले दरम्यान तीनही पक्षांनी महाविकास आघाडीतल्या केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं की राज्यातल्या ज्या चोवीस एप्रिलला विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या त्याची निवडणूक लवकर घ्यावी आणि हे पत्र दिल्यानंतर राज्यपालांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं राज्यपालांचं आणि हे तिन्ही पक्षांचं पत्र केल्यानंतर रात्रीच निवडणूक आयोगाने आज बैठक घेण्याचं ठरवलं त्याप्रमाणे आज निवडणूक आयोगाची बैठक होते या नऊ जागांच्या निवडणुकीसंदर्भात त्यामुळे निश्चितच ह्या सगळ्या वेगवान घडामोडी आणि त्याच्यात राज्यपालांची जी भूमिका महत्वाची होती की त्यांनी सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यामुळे एक वजन प्राप्त झालं थेट राज्यपालांचं पत्र निवडणूक आयोगाला गेलं त्यामुळे कदाचित निवडणूक आयोगाने ही तातडीची बैठक बोलवली असावी आणि त्यामुळेच कदाचित उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे आभार मानण्यासाठी आज त्यांची भेट घेतली असावी निश्चितच महाराष्ट्र दिन आहे त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या असणारच मात्र त्या व्यतिरिक्त ही राजकीय चर्चा सुद्धा झाली असणार आणि आता जा हा पेच जो आहे महाराष्ट्रात निर्माण झालेला तो सुटण्याच्या मार्गावर आहे निवडणूक आयोग आज काय भूमिका घेते निवडणुकीची तारीख आज जाहीर करते की आणखी उद्यापर्यंत जाहीर करते किंवा कशा पद्धतीने या निवडणुका घ्यायच्या याचीच कदाचित चर्चा होऊ शकेल निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये त्यामुळे निश्चितच हा पेज जो आहे तो सुटण्याच्या मार्गावर आणि त्याच्यात राज्यपालांनी लिहिलेल्या निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलं होतं त्याची भूमिका सुद्धा महत्वाची आहे त्यामुळे कदाचित ही जी भेट आहे ती भेट झाली असावी दुसरीकडे विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त जाऊन मुख्यमंत्री राज्यात एकही झालेले नाही आतापर्यंत त्यामुळे ते संकेत पाळले जावेत आणि कदाचित त्याच्यातून हा निवडणुकीचा मध्यम मार्ग राज्यपालाने सुद्धा सुचवला असावा अशी एक शक्यता आहे आणि त्यामुळेच ही भेट जी आहे ती या दृष्टीनेच महत्वाची होती आणि जी जो तणाव निर्माण झाला होता राज्यपाल आणि महाविकास आघाडीमध्ये <laughs> तो तणाव सुद्धा निवडण्यासाठी ही भेट महत्वाची ठरणार आहे